हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाडी नाका चौक परिसरात एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. मयत व्यक्तीला 10 ते 12 लोकांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. अनोळखी व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाडी नाक्याच्या आजूबाजूला एक मृतदेह आढळला होता, तेव्हा हिल लाईन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी मयत व्यक्तीचा तपास केला असता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मयत व्यक्तीला घेऊन गेल्याची माहिती मिळाल्याने आकस्मिक मृत्यूचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. मयत व्यक्तीस 10 ते 12 अनोळखी व्यक्तींनी मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच आरोपींना अटक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली आहे. सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर. 27 तारखेला हिल लाईन पोलिसांच्या हद्दीमध्ये नेवाळी नाक्याच्या आजूबाजूला एक डेड बॉडी सापडली होती, त्याबाबत हिल लाईन पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. व त्या तपासामध्ये सदर मयत हा विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीतून घेऊन गेल्याबाबत माहिती मिळाल्यामुळं तो अकस्मात मृत्यूचा गुन्हा हा आमच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये मयताला 10-12 अनोळखी इसमांनी त्या चिंचपडा गावातून उचलून नेऊन नेवाळी नाक्याच्या परिसरात मारहाण केलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे, म्हणून खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी निष्पन्न झालेले आहेत, तपासात ते अजून चालू आहे आणि आम्ही लवकरच आरोपी अटक करणार आहोत.